आपण जेव्हा माणूस मरतो तेव्हा त्याच्या मृत्यूच्या दाखल्यावर त्याचं नाव मयत कोण आहे स्त्री पुरुष आणि जात लिहिली जाते. पण शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या फॉर्मवरती मृत्यूचा जातीचा कुठेही उल्लेख नाही. कारण सगळे शेतकरी हे जास्ती बहुजन आणि मराठा समाजाचे आहेत. या सगळ्या गोष्टींचा सरकारने पूर्णपणे विचार केला पाहिजे. आमच्या समाजाची अवस्था अशी आहे, आई भीक मागू देईना आणि बाप जेवू देईना. आज केंद्र आणि राज्य शासनाच्या भांडणामध्ये आज हे जे काही झालेलं आहे आणि न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा सहावा चार धामामध्ये बकाप खावे. तिथे जर केंद्र सरकार मायबाप म्हणतो आपण त्यांना, पालक म्हणतो जनतेचे, तर अशा पद्धतीने जर त्याच्यावरती न्यायव्यवस्था पत्रकारिता ह्या सगळ्या स्वायत्त संस्थेंवर जर शासन अंकुश करत असेल तर आपला भारत देश हा म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आता हुकुमशाहीकडे चाललाय असं म्हटलं तर मला वाटत नाही. आणि ह्याचा सगळे आज मराठा समाज उतरलाय, आणखी उद्या आणखी कुठल्या तरी समाजावर हे होत राहणार आहे. तर सर्व बहुजन समाज मी डॉक्टर सयाजीराव गायकवाड, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंनी महाराष्ट्र धर्म वाढवावा हा असा संदेश आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून सत्तेमध्ये जेव्हा साझेदारी आणि भागीदारीचा संबंध येतो, मराठा समाज संख्येने इथे आम्ही 30% पासून 38% आहोत. तर आमचा राज्य शासनात काही आमदार खासदार असतील त्यांची संख्या पण आपापच जास्त असणार आहे. आणि मग कुणीतरी म्हणतात की तुमच्या श्रीमंत आहेत.